झारखंड आणि उत्तर छत्तीसगडवर मंगळवारी तयार झालेला कमी दाबाचा पट्टा निवळून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशकडे सरकला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश आणि उत्तरमधील तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर बुधवार आणि गुरुवारी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरीसह मुख्यतः उघडीप राहण्याचा अंदाज आहे. परंतु शुक्रवारपासून काही जिल्ह्यात पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सध्या काही भागात कापणीची कामं सुरू झाली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. शुक्रवारी राज्यातील जळगाव, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. शनिवारी मात्र जळगाव, अहमदनगर, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट वर्तवण्यात आलाय. तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीज आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीज आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. खरीप पीक कापणीला आले. मागील आठवडाभर पावसानं उघडीप दिल्यानं काही भागात काढणीच्या कामांना वेग आलाय. मात्र पुढील शुक्रवारी आणि शनिवारी बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर कापणीची कामं उरकून घ्यावी. तसेच कापलेल्या पिकांची व्यवस्थित गंजी घालून भिजणार नाही याची देखील काळजी घ्यावी, असं आवाहनही तज्ज्ञांनी केलं आहे.